आम्ही आज विकासाला शोधायलाच गुजरात मध्ये आलो. गुजरात मधल्या जनतेला काय वाटतं हे बघण्यासाठी आम्ही थेट गुजरात मध्ये आलो आहोत. आशिष जाधव ज्येष्ठ पत्रकार आपल्या सोबत आहे. विविध वृत्तवाहिन्यांवर आलेले आकडे. सुरत वरून मनोज भोयर आपल्या सोबत आहेत. हा निकाल म्हणजे नरेंद्र मोदी सरकारच्या गेल्या 3 वर्षातल्या कारभारावरचा निकाल म्हणून बघितला जाईल. निवडणुकीनं लोकशाहीवरचा आपल्या सगळ्यांचा विश्वास कमालीचा वाढलेला आहे. नोटबंदी आली, जीएसटी आली, त्याचा मोठा फटका हा गुजराती व्यापारी वर्गाला बसतो. साबरमती मध्ये आहेत आणि नंतर मनोज सुद्धा आपल्याला तिथला नजारा दाखवणार आहे. साबरमतीला मी गांधीनगर मध्ये अहमदाबाद असेल, वडोदरा असेल, गांधीनगर असेल, या सगळ्या भागामध्ये भाजपला मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. मागे चहाची किटली आहे, आग लागलेली आहे. मनोज ही आग नेमकी आता कुठला लागलेली आहे. गुडा मैदान जवळ आहे.